सर्वांना नमस्कार। फक्त शिक्षण या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत। मातांनो, शाळापूर्व तयारी अभियान आठवडा 9वा सुरू झालेला आहे आणि या 9व्या आठवड्यामध्ये मातांनी ग्रुपमध्ये व घरी बालकांसोबत करायची कृती कोणती आहे या आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। अर्थात 9वा आठवडा हा महाराष्ट्रातल्या विदर्भातले जे 11 जिल्हे त्या 11 जिल्ह्यांसाठी माता प्रत्यक्षात घरी आणि बालकांसोबत या कृती करतील आणि ग्रुपमध्ये कृती करतील। मात्र महाराष्ट्रातला 11 जिल्हे वगळता बाकीच्या ठिकाणी आपल्या शाळा सुरू झालेल्या आहे आणि त्या या कृती आता प्रत्यक्षामध्ये शिक्षक बालकांसोबत शाळेमध्ये वर्गात करतील। तर बघूया आपण 9व्या आठवड्यामध्ये कोणत्या कृती आहे, या कृती प्रत्यक्षामध्ये कशा करायच्या। 8 आठवडे आपण एकदम उत्कृष्ट पद्धतीने आपले पार पडलेले, वेगवेगळे फोटो आपले ॲक्टिव्हिटीजचे ग्रुपवर यायचे। 9व्या आठवड्याचा आपला आयडिया कार्ड, हे आयडिया कार्ड आहे, यामध्ये स्वागत आणि सुरुवात पाहू आणि गप्पा गोष्टी करू, मिळून काही करू आणि घरी जाऊन मुलांसोबत कृती करू, अशा प्रकारच्या 4 कृती या 9व्या आयडिया कार्डमध्ये आहे। त्यापैकी पहिल्या 3 कृती, स्वागत आणि सुरुवात पाहू आणि गप्पा गोष्टी करू आणि मिळून काही करू, ह्या 3 कृती मातांनी ग्रुपमध्ये करायच्यात। तर शेवटची कृती मातेंनी घरी मुलासोबत करायची। यामध्ये पहिली कृती जी आहे स्वागत आणि सुरुवात। स्वागत आणि सुरुवात यामध्ये आपण सुरुवातीला एकमेकांची खुशाली विचारून आजचा संवाद सुरू करायचा आहे। मागील आठवड्यामध्ये कमी जास्त वस्तू संख्यामध्ये तुलना करणे ही कृती मुलांनी कशा प्रकारे केली याचा अनुभव आपण एकमेकांशी सांगणार, शेअर करणार आणि त्यानंतर प्रत्यक्षामध्ये घरापुढे थांबला टांगा हे जे बालगीत आहे हे बालगीत आपण ऐकू आणि सोबत गाऊ। घरापुढे थांबला टांगा, इथं आपल्याला QR कोड ना, हे आपल्या मोबाईलमधले जे स्कॅनर आहे त्याने QR कोड हा स्कॅन करायचा आणि प्रत्यक्षामध्ये आपल्याला दिसेल। याशिवाय या व्हिडिओची जर आपल्याला स्कॅन नसेल करायचा तर इथं लिंक दिलेली, ही लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देखील देतो, याला टच करून आपण प्रत्यक्षामध्ये घरापुढे थांबला टांगा हे बालगीत आपण बघू शकतो। त्यानंतर या आठवड्यामध्ये मातांनी ग्रुपमध्ये करायची दुसरी कृती जी आहे पाहू आणि गप्पा गोष्टी करू। पाहू आणि गप्पा गोष्टी करूमध्ये पाहुणा ओळखा ही कृती घरगुती वस्तूंचा वापर करून सहज करता येते। जसे 3 कांदे 1 बटाटा मुलांसमोर ठेवून यात वेगळा कोणता आहे हे विचारा। यात घरातील विविध वस्तूंचा वापर आपण करू शकतो। ही कृती चित्र कार्डाच्या मदतीने आपण कशी घेऊ शकतो हे या व्हिडिओमध्ये समजून सांगितलेले। यानंतर आपण पाहुणा ओळखा ही कृती घेणार आहोत आणि पाहुणा ओळखा या कृतीमध्ये आपल्याला काय करायचं आहे की एक उदाहरण दिलेलं आहे की 3 कांदे आणि 1 बटाटा, मग याच्यात पाहुणा कोणता आहे, एकटा कोणता आहे, तर लेकरं सहज ओळखतील। यामधून आपल्याला कमी जास्त आणि प्रत्यक्षामध्ये वेगळा कोणता हे देखील आपल्याला विद्यार्थ्यांना ही संकल्पना किंवा हा संबोध इथं विद्यार्थ्यांना आपण सहज कृतीच्या माध्यमातून आपण इथं स्पष्ट करू शकतो। यामध्ये प्रत्यक्षामध्ये आपल्याला इथे व्हिडिओ देखील दिलेला आहे आणि या व्हिडिओचं देखील आपण QR कोडनं स्कॅन केलं की याला दीक्षा ॲप देखील लागणार आहे या व्हिडिओला। आपल्याला QR कोडनं स्कॅन करायचं नसेल तर इथं तुम्हाला लिंक दिलेली, ही लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देखील देतो, या लिंकला टच केलं की आपण सरळ दीक्षा ॲपवर जाल, मात्र आपल्या मोबाईलमध्ये दीक्षा ॲप याच्यासाठी असणं खूप आवश्यक आहे। यानंतर प्रत्यक्षामध्ये तिसरी कृती मातांनी या आठवड्यात ग्रुपमध्ये करायची कृती आहे ती आहे मिळून काही करू। अतिशय उत्कृष्ट आणि एक आगळा वेगळा आनंद देणारी कृती आहे ही। बघा काय कृती आहे ही, चला शब्दांच्या भेंड्या खेळू। खेळ सुरू करण्यासाठी एक पालक कोणताही एक शब्द सांगतील, त्या शब्दाचे शेवटचे अक्षर घेऊन पुढील पालक दुसरा शब्द सांगतील। अतिशय रंजक अशी कृती आहे की चला शब्दांच्या भेंड्या खेळू। एक शब्द एक पालक सांगतील आणि पालकांनी जो शब्द सांगितला त्या शब्दाच्या शेवटच्या अक्षरापासून दुसरे पालक दुसरा शब्द सांगतील, पुन्हा त्याच्या अक्षराच्या शेवटच्या अक्षरापासून पुढचे पालक पुढचा शब्द सांगतील। इथं उदाहरण दिलेलं आहे बघा, शाल, ल शेवट आला लबाड, ड शेवट आला डमरू, पुन्हा रू शेवट आला रुमाल, पुन्हा ल शेवट आला लसूण, अशा प्रकारची ही शब्दाची आगगाडी चालत राहणार आहे। इथं दिलेलं आहे शाल लबाड डमरू, या पद्धतीनं या कृती ही शब्दभेंडी आपली पुढं चालू राहील असा एक मनोरंजक असा खेळ आहे हा। आणि या खेळाच्या माध्यमातून प्रत्यक्षामध्ये बालकं देखील आपले तिथं असणार आहे, बालकांचं देखील या खेळाच्या माध्यमातून आपल्याला शब्दसंग्रह वाढवता येईल। त्यानंतर या आठवड्यामध्ये मातांनी घरी करायची जी कृती, या पहिल्या 3 कृती होत्या या ग्रुपमध्ये करायच्या, मातेंनी आपल्या बालकासोबत घरी करायची जी कृती आहे, मुलांना सोबतच्या चित्रामध्ये घरातील उपलब्ध चित्र दाखवा। हे चित्र दिलेलं आहे
तर घरातलं आपलं एक चित्र दाखवायचं व त्या चित्राच्या मदतीने गोष्ट सांगण्यास मदत करा. गोष्टीला छानसे नाव द्या. गोष्ट सांगताना मुलांचा व्हिडिओ आपल्याला हॅश शाळापूर्व तयारी 2022 हा हॅशटॅग वापरून समाज माध्यमावर अपलोड करता येईल. म्हणजे असं त्यांनी असं म्हटलेलं आहे की आपल्याला काय करायचं, इथं एक चित्र दिलेलं आहे आणि हे चित्र इथं जे दिलेलं आहे ह्या चित्राचं निरीक्षण करायला हवं, म्हणजे हेच चित्र द्यायचं असं नाही. असं घरातले आपण वेगवेगळी चित्र लेकराला देऊ शकतो आणि या चित्र दाखवल्यानंतर त्या चित्राच्या माध्यमातून लेकरू त्याच्या पद्धतीनं बालक जशी तुटकी पुटकी गोष्ट सांगेल तशा पद्धतीनं ती गोष्ट आपण स्वीकारायची. आपण त्या गोष्टीचा, बालक सांगत असलेल्या गोष्टीचा एक छोटासा व्हिडिओ देखील करायचा. तो व्हिडिओ आपण तयार करून हॅश शाळापूर्व तयारी 2022 हा हॅशटॅग व्हिडिओचं नाव टाकल्यानंतर हा हॅशटॅग टाकायचा आणि हा हॅशटॅग टाकून प्रत्यक्षात व्हिडिओ आपण वेगवेगळे समाज माध्यमांवर, मग तुमचं फेसबुक असेल, त्यानंतर इंस्टाग्राम असेल, त्यानंतर तुमचं ट्विटर अकाउंट असेल किंवा तुमचं यूट्यूब असेल, जे तुम्हाला तुमच्याकडे साधन असेल त्या साधनाने हे अपलोड करा आणि अपलोड करून प्रत्यक्षामध्ये बालकाला देखील त्याचा एक वेगळा आनंद मिळेल की आपला व्हिडिओ तयार केला. अशी अतिशय आनंददायी आणि खूप छान कृती आहे. याच्यासाठी ज्या पालकांना प्रत्यक्षात व्हिडिओ तयार करता येणार नाही त्यांनी दुसऱ्या विद्यार्थ्याची किंवा सिनियर विद्यार्थ्याची किंवा दुसऱ्या पालकांची देखील आपण मदत यामध्ये घेऊ शकतो. या पद्धतीने या चार कृती झाल्यानंतर आपण येणार आहोत वर्कशीटकडे. आणि या आठवड्यामध्ये जे वर्कशीट आहे इथं हे वर्कशीट दिलेलं आहे, नमुना बघून लिहा. इथं विद्यार्थ्यांना आपल्याला या पद्धतीनं प्रत्यक्षामध्ये आपल्याला असं करायला हवायचं, या माध्यमातून प्रत्यक्षात त्याचा म्हणजे त्याच्या स्नायूंचा विकास करणे, त्याचा हस्त आणि नेत्र समन्वय घडवून आणणे, ह्या कृती आपल्याला ह्या कृतीच्या माध्यमातून हे साध्य करता येईल. या पद्धतीनं हे 9व्या आठवड्याचं 9वं वर्कशीट देखील आहे. त्यानंतर शाळेतले पहिले पाऊल हे पुस्तक जे आहे, या पुस्तकाच्या काही कृती दिलेल्या आहे. इथं अक्षर तक्ता दिलेला आहे. इथं अक्षरं दिलेले, हे अक्षरं प्रत्यक्षात वाचायचे, पालकांनी वाचायचे आणि प्रत्यक्षामध्ये यासाठी वरील अक्षर तक्ता शक्य असल्यास घरात दर्शनी भागावर टांगा, जेणेकरून मुलांच्या सतत नजरेस राहील, शक्य तेव्हा त्याचे वाचन करावे. आणि तो हा जो अक्षर तक्ता आहे आपल्या पुस्तकाच्या पान नंबर 23 आहे. हा मी इथं दोन ठिकाणी करून टाकला तो आपल्याला स्पष्ट दिसावं म्हणून. तर हा 23 अक्षर तक्ता आहे भिंतीवर, त्याची झेरॉक्स आणा तुमच्या पद्धतीनं, तुम्हाला जे योग्य वाटेल ते, आणि तो भिंतीवर चिपका. पण अशा पद्धतीनं चिपका तो येता जाता बालकाला दिसेल आणि आपण स्वतः त्याचं वाचन करा, लेकराला पाठीमागं त्याच्यामध्ये म्हणायला लावा. क्रमाने अंक लावा, अंक तक्ता देखील असाच याच पद्धतीनं 1, 2, 3 असं बालकाला हे मोजायला लावा. हे 1 आहे, मग हे लेकरू हे ओळखली 1 आहे, मग याला 1 अंक, हे 2 आहे, 2 अंक, 3 आहे, 3 अंक, 4 आहे, 4 अंक, 5 आहे, 5 अंक. या पद्धतीनं प्रत्यक्षात वरील अंक तक्का देखील आपल्याला शक्यतो घरामध्ये दर्शनीय भागावर टांगायचा, जेणेकरून मुलांना येता जाता त्याचा नजरेस पडेल आणि याचं वाचन आपण करायचं, बालकाला पाठीमागं म्हणायला लावायचं. या माध्यमातून प्रत्यक्षात आपल्याला बालकाला या पहिल्या तक्त्यातून अक्षर ओळख आणि ह्या दुसऱ्या तक्त्यातून अंक तक्त्यातून अंक ओळख नक्की होईल आणि आपल्याला जे साध्य करायचं ते इथं नक्की साध्य होईल. चला आपल्या लेकरांना क्षमता संपन्न करूया. पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये नवीन घटकासह लवकरच भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.